हॅलो फ्रेंड्स, नमस्कार बालमित्रांनो. बालभारती इयत्ता पहिली भाग 3, पान नंबर 7. पहा, या पानावर आपल्याला काही पक्षी आणि लहान लहान किडे कीटक यांची चित्रे दिली आहेत. काय नाव आहे पाठाचे? आम्हाला ओळखलं का? डिड यू रिकग्नाइज अज? रिकग्नाइज म्हणजे ओळख, ओळखणे. रिकग्नाइज, ओळखलं का? ओके, आम्हाला ओळखलं का म्हणजे डिड यू रिकग्नाइज अज? अज आम्हाला, ठीक आहे. तर आपण ओळखूया हे पक्षी कीटक आपल्या अवतीभोवती घराच्या शेजारी परिसरामध्ये आपल्याला दिसतात का? तर दिसतात. बेडूक वगैरे हे आपल्या अवतीभोवती असतात, फुलपाखरू. तर आपण यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये शिकूया. पहा, पहिले चित्र काय आहे? पोपट. पोपट इंग्रजीमध्ये पॅरट. पॅरट. पुढे आहे हा कावळा. कावळा इंग्रजीमध्ये क्रो. क्रो कावळा. क्रो. ही आहे चिमणी. चिमणी. स्पॅरो इंग्रजीमध्ये स्पॅरो. चिमणीला स्पॅरो म्हणतात. स्पॅरो. हे आहे कबूतर. कबूतर इंग्रजीमध्ये पिजॉन. पिजॉन असे म्हणतात. हे आहे मोर. हा आहे मोर. मोर इंग्रजीमध्ये मोर काय म्हणतात? मोराला पिकॉक. पिकॉक. पिकॉक मोर. तर हा आहे बेडूक. बेडूक इंग्रजीमध्ये फ्रॉग. फ्रॉग बेडूक. ही आहे माशी. माशी हाऊस फ्लाय. पहा, घरामध्ये इकडे तिकडे सतत घरात असते, बाहेर असते, तर ती असते माशी. मग ही घरात असते, मग काय? घराला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? हाऊस. उडते मग तिला काय म्हणतात? फ्लाय. उडणारी फ्लाय. हाऊस घरातील माशी. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. हाऊस फ्लाय. हाऊस फ्लाय माशी. पहा, इथे हा आहे साप. साप म्हणजे स्नेक इंग्रजीमध्ये. स्नेक. स्नेक साप. खाली पहा, हे आहे फुलपाखरू. फुलपाखरू बटरफ्लाय. फुलावरती असते. अशी ही वेगवेगळ्या रंगांची, खूप सारे विविध रंगांची फुलपाखरे आहेत. फुलपाखरू म्हणजे बटरफ्लाय. 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 कासव. पहा, हे आहे कासव म्हणजे टॉर्टॉइज. टॉर्टॉइज कासव. पुढे आहे झुरळ. झुरळ म्हणजे कॉक्रोच. कॉक्रोच. झुरळ कॉक्रोच. पहा, हा आहे कोंबडा. कोंबडा म्हणजे कॉक. कॉक. आणि कोंबडी असेल तर तिला हेन. हेन म्हणतो. आणि कोंबडा असेल तर कॉक. कॉक. आणि हा आहे डास. डास म्हणजे मच्छर. मच्छर. डास इंग्रजीमध्ये मॉस्किटो. मॉस्किटो
इंग्रजीमध्ये मॉस्किटो, डास. पुन्हा एकदा इंग्रजी नावे रिपीट करूया. पॅरट, क्रो, स्पॅरो, पिजन, पिकॉक, फ्रॉग, हाऊस फ्लाय, स्नेक, बटरफ्लाय, टॉर्टॉइज, कॉक्रोच, कॉक, मॉस्किटो. असे हे काही पक्षी कीटक होते. हे जे लहान लहान असतात, माशी, बेडू, झुरळ, डास, यांना कीटक कीटक असे म्हणतात. आणि आकाशामध्ये उडणारे हे मोर, कबूतर, पोपट, कावळा, हे चिमणी, हे सर्व झाले पक्षी आणि हे असे कीटक. आज यांची आपण नावे पाहिलेली आहेत. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.